आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे आणि त्यानिमित्ताने आज विद्यापीठाच्या गेटवरती मोठ्या संख्येने भीमसैनिक एकत्र येतात. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नामविस्ताराच्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या लढवय्यांना अभिवादन केलं जातं. यंदा नामविस्तार दिन निर्बंधमुक्त साजरा केला जाणार असून मोठ्या संख्येने भीमसैनिक येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून सभा घेतली जाईल अशीही चर्चा आहे. डॉक्टर कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील. कृष्णा, आज दिवस नेमका किती महत्वाचा आहे आणि कोणकोणते कार्यक्रम असतील आज? नाही, निश्चित आजचा दिवस महत्वाचा यासाठी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचा जो लढा लढला गेला त्यामध्ये अनेकांनी अनेक जण शहीद झालेले होते आणि त्यामुळे त्या लढ्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव या ठिकाणी दिलं गेलं आणि त्यामुळे आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवर मोठ्या प्रमाणावरती भीमसैनिक एकत्र येतात. इथे आपण समोर जर पाहिलं तर शहीद स्तंभ आहे, त्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोक येतात. दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याला अभिवादन या ठिकाणी केलं जातं आणि जो लढा आहे त्याचं स्मरण केलं जातं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या औरंगाबादमध्ये शिक्षणाची दारं खुले केलेली होती. इथे गोरगरिबांच्या शिक्षणासाठी महाविद्यालय उभा केलेलं होतं, मात्र विद्यापीठाला नाव या ठिकाणी द्यावं यासाठी मोठा लढा लढायला लागलेला होता. आणि आत्ता आपण पाहतोय की आत्ता देखील म्हणजे सकाळी 8:30 देखील मोठ्या प्रमाणावरती भीमसैनिक या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज वेगवेगळ्या सभा देखील होणार आहेत. महाविकास आघाडीकडून सभा घेतली जाणार आहे, त्याचबरोबर इतर जे नेते आहेत म्हणजे रामदास आठवले यांची देखील सभा होणार आहे, जोगेंद्र कवाडे त्यांची देखील सभा होणार आहे. आणि त्यामुळे एक मोठा उत्साह या ठिकाणी असतो. खरं तर हा लढा या ठिकाणी अनेक वर्ष चाललेला होता, त्यामुळे आज आपण पाहिलं तर आत्ताही आपण पाहतोय की अनेक जण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन या ठिकाणी करता आहेत. आणि आत्ता जरी आपल्याला या ठिकाणी थोडी बहुत गर्दी दिसत असली तरी 10:11 नंतर इथं पाय ठेवायला देखील जागा नसते आणि मोठ्या प्रमाणावरती भीमसैनिक एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतात. शहीद जे म्हणजे एकंदर असा भरगच्चा कार्यक्रम असेल आज दिवसभरातला. असंख्य भीमसैनिक इकडे अभिवादन करण्यासाठी येऊ शकतात. कृष्णा, दिवसभरातले अपडेट घेत राहू तुमच्याकडून. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.